नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। गेंड्याच्या कातडीचे निष्क्रिय आणि निर्लज्ज सरकार राज्यात पहिल्यांदा सत्तेवर आले आहे अशी धारदार टीका आमदार गिरीश महाजन यांनी केली। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत प्रतिक्रिया देताना ते पत्रकारांशी बोलत होते। पुढे बोलताना आमदार गिरीश महाजन म्हणाले की असंवेदनशील व इतिहासातील पहिले निर्लज्ज सरकार आहे। कोणतेही मंत्री उपोषण करताना भेटत नाही, त्याबाबत काही बोलत नाही, फक्त आपलीच दादागिरी या सरकारने सुरू केली आहे। ग्रामीण भागातील रक्तवाहिनी म्हटली जाणारी एसटी बंद आहे। विजेचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, नोकर भरती असे सर्व प्रश्न वेशीवर टांगून ठेवले आहेत। सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहे। सर्वच घटक या सरकारवर नाराज आहेत असेही ते म्हणाले। अतिशय निष्क्रिय सरकार, मला वाटतं आजपर्यंत इतिहासातलं इतकं निष्क्रिय आणि संवेदन नसलेलं, संवेदनहीन म्हणजे गेंड्याच्या कातडीचं म्हणावं तर गेंड्यालाही लाज वाटेल। इतकं निर्लज्ज सरकार हे पहिल्यांदा या राज्यामध्ये आलेलं आहे। कोणाशीही कोणाला काही घेणं देणं नाही। कोणताही मंत्री कुठला उपोषण करताना आंदोलन करताना त्या ठिकाणी जाऊन भेटत नाही। आज राज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या तुणात हाल चाललेले आहेत, सामान्य माणसाचे हाल चाललेलं आहे। आपण जिला ग्रामीण भागातली रक्तवाहिनी म्हणतो ती एसटी आज बंद पडलेली आहे, परंतु कोणालाही घेणं देणं नाही, कोणालाच नाही। कुठलाही मंत्री त्याच्यावर बोलत नाही, भाष्य करत नाही, त्यांना जाऊन भेटत नाही। फक्त आपली आपली अरेरावी त्या ठिकाणी चाललेली आहे, आपापली दादागिरी त्या ठिकाणी चाललेली आहे आणि म्हणून जनतेचे मात्र हाल चाललेले आहेत। मग विजेचा प्रश्न असेल, विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, परीक्षांचा प्रश्न असेल, कुठले प्रश्न, नोकर भरतीचा प्रश्न असेल, एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न असेल, सगळे प्रश्न अक्षरक्ष वेशीला टांगून ठेवलेले आहेत। त्यामुळे राज्यातले सगळे घटक हे या सरकारवर तीव्र नाराज आहेत। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।